देवेंद्र फडणवीस जिल्हा कोर्टात दाखल झाले आहेत आणि त्यांनी आपली बाजू कोर्टात मांडली आहे. या संदर्भात त्यांचे वकील काय म्हणतात ते पाहूयात. फडणवीस साहेबांना त्यांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांवर तुमचं काय मत आहे, तुमचं काय उत्तर आहे, तुमचं काय म्हणणं आहे हे कोर्टाने विचारलं, जी रेग्युलर प्रोसिजर असते. त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांनी यातले सगळे गुन्हे, मला एकही गुन्हा यातला मला मान्य नाही, सगळे माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे, राजकीय वैमनस्यामुळे आणि राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल केलेला आहे, माझ्याविरुद्ध केस दाखल केली आहे असं माननीय फडणवीसांनी माननीय कोर्टाला सांगितलेलं आहे. पुढची तारीख कोर्टाने 6-5 दिलेली आहे की देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यातर्फे काही साक्षी पुरावे द्यायचे असतील तर त्याच्याकरता 6-5 ही पुढची तारीख दिली.